नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. गेवराई तालुक्यातील उमापूर येथे 1 मेची ग्रामसभा दिनांक 14 मे रोजी घेण्यात आली. 2 दिवसांपासून अगोदर नागरिकांना लेखी स्वरूपात प्रश्न मांडण्याची ताकीद देण्यात आली होती. त्याप्रमाणे नागरिकांनी व विरोधकांनी प्रश्न मांडले, परंतु 1-2 सोडता कोणत्याही प्रश्नाचे उत्तर सन्मानजनक देण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरली. 14व्या वित्त आयोगातील निधी कुठे आणि किती खर्च केला असा प्रश्न ग्रामपंचायत सदस्य मुबारक शेख यांनी केला असता ग्रामसेवक यांची उडवाउडीची उत्तरे मिळाल्याने विरोधक संतप्त झाल्यानंतर येत्या 8 दिवसात 14व्या वित्त आयोगाचा लेखी हिशोब देण्यात येईल अशी ग्वाही ग्रामसेवक यांनी दिली असता, तुम्ही आम्हाला 8 दिवसानंतर लेखी उत्तरे देणार आहात, तर मग ग्रामसभा कशाला बोलवली असा सवाल विरोधकांनी केल्यावर अगलबच्चाकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी अनिल तुरकुमारे यांनी दलित वस्तीचे सर्वाधिक प्रश्न उपस्थित केले. दलित वस्तीवर अनेक असुविधा असल्याचे बोलत सर्व वस्तीत माणसे राहतात आणि दलित वस्तीत माणसे राहत नाहीत का असा हृदयस्पर्शी प्रश्न त्यांनी मांडल्यावर दलित वस्तीला यानंतर प्रथम प्राधान्य देऊ असे आश्वासन ग्रामसेवक यांनी दिले. मुस्लिम मोहल्ल्यातील नाली सफाई होत नाही व वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याचा प्रश्न नाझीम कुरेशी यांनी केला असता, लोक ग्रामपंचायतला कर भरत नसल्याने आम्ही सुविधा देऊ शकत नाही असे बोलताना ग्रामसेवकांचा तोल ढासळला आणि त्यांनी नागरिकांना तू शहाणपणा करू नको असे बोलत अरे रवीची भाषा केली. प्रधानमंत्री आवास योजनेच्या सर्व्हेसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून 150 रुपये घेण्यात आले, मात्र त्या सर्व्हेतील नावे यादीत आली नसल्याचा आरोप विरोधकांनी यावेळी केला. तलाठी मंडळ अधिकारी व अंगणवाडी सेविका शालेय व्यवस्थापन समितीचे 3 अध्यक्ष ग्रामसभेला गैरहजर होते. गावात विकास कामे करण्याऐवजी केवळ ग्रामसभा घेतली जाते आणि ग्रामसभेत कुठलाही प्रश्न मार्गी लागत नसून केवळ पेपरबाजी व सोशल मीडियावर वाहवा करण्याचे काम सत्ताधाऱ्यांचे बगलबच्चे करत आहेत. तसेच सरपंच हे ग्रामसभेचे अध्यक्ष असताना ते जनतेच्या प्रश्नाची उत्तरे देत नाहीत अशी चर्चा ग्रामसभेनंतर नागरिकांमध्ये सुरू होती. यावेळी सरपंच महेश आहेर, उपसरपंच पुत्र रावसाहेब काळे, ग्रामसेवक बी जी राठोड, सर्व ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर माने, पोलीस संरक्षण पवार, शिरसाट, रुईकर तसेच शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. लोकसंदेश न्यूजसाठी गेवराईहून ज्ञानेश्वर हवाले. बोलो क्या है तुम्हारा? तुम्ही काय म्हणले? 14 वेळेस मोटर जळली. एक हफ्ते में पूरे तरफ पानी जाता. जब महिले का टाइम आता जब मोटर जलती तो और क्या होता, फिर पूरे एरिया में जाता, फिर महिले में नहीं आता. उसका पूरा नहीं है. आम्ही आमच्या ग्राम पंचायतच्या कर्मचाऱ्यांना, ग्राम पंचायत की लोगों को पूछो तुम सुनो भाई दादू, तिथून पाणी बंद झालं का? आमच्या जरी गलीचा जर विषय असेल किंवा कोणाचं काही एखादा हे झाला असेल, एखादं म्हणजे कोणी वाद वगैरे असेल, तरी पाण्याची गरज असेल, तरी आम्ही सोडित नाही. आमचा तो एक मिनिट ऐकून घे. तुम्ही उत्पन्न पाहिजे, ग्राम पंचायत वसुली पाहिजे त्याला. तुम्हाला काय 7 लाख रुपये येत नाही. तुम्हाला काम तुम्हाला पुरवत नाही, काम करू का? आपण मजूर काम करू, रखडलेले पगार तरी देऊन टाका ना. रखडलं आहे त्यांचे थांबलेले पगार, पैसे नाही येत का? त्यांच्या पगार रखडलेले, 3 महिन्याचे पगार त्यांचे रखडलेले. किती?
ह्यांना कोणी बोलवलं सर तुम्ही पगार केले ना आम्ही तुम्हाला कोणी लावलं सांगा ना पगार कोणाचं किती महिने पगार राखणे पैसे गाडी तुमच्या कोणाचे आणि त्याला काय ग्राम पंचायत वसुली पाहिजे वसुली करून रुपया भरत नाही ते नाले साफ करणार पाच मिनिट हे दहा पैसे चौथे